गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, सेम एक्सरसाइज 1.2 आणि प्रीवियस लेक्चर मध्ये जे आपण तीन फॉर्मुल्यांवर प्रॉब्लेम घेतले होते, साइन टू थीटा, कॉस टू थीटा आणि टॅन टू थीटा, त्यासाठी आपल्याला आधी जी पण टर्म राहत होती ती एक्स असो, ई रेस टू एक्स असो, अदरवाइज कोणतीही टर्म असो, त्या टर्म मध्ये आपण एक्स ची व्हॅल्यू ही टॅन थीटा पुटअप करत होतो. कोणतंही प्रॉब्लेम असो, जी टर्म एक्सच्या फॉर्म मध्ये राहत होती त्या टर्मला आपण टॅन थीटा पुट करत होतो. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सिंपल टाइपचे प्रॉब्लेम घेतले, आज आपण थोडे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम बघणार आहोत. सो राईट डाऊन अवर फर्स्ट प्रॉब्लेम. साइन इनवर्स ऑफ साइन इनवर्स ऑफ 1 − 25 x² अपॉन 1 + 25 x² साइन इनवर्स ऑफ 1 − 25 x² अपॉन 1 + 25 x². आता या प्रॉब्लेमकडे थोडं केअरफुली लक्ष द्या. इथे एक्सचा मी स्क्वेअर तर केला, बट इथे 25 आहे. 25 हा कोणाचा स्क्वेअर येते? 5 चा. आधी याला बघा मी मॉडिफाय कसं करतो. सोल्युशन, लेट वाय इक्वल टू प्रॉब्लेम, वाय इक्वल टू एज इट इज. साइन इनवर्स ऑफ 1 − 25 x² म्हणजेच 5x² लिहू शकतो मी. 5x² म्हणजेच 25x² अपॉन 1 + 5x² 5x² म्हणजेच 25x² हे विद्यार्थी मित्रांनो मी यासाठी लिहिलं बिकॉज पुट आता या 5x च्या ठिकाणी जेव्हा मी टॅन थीटा पुट करणार तेव्हाच तो टॅन स्क्वेअर थीटा होणार ना. कारण फॉर्म्युला हा टॅन थीटा साठी असतो का? टॅन स्क्वेअर थीटा साठी असतो. सो पुट 5x = tan θ. 5x च्या ठिकाणी मी काय पुट करत आहो? टॅन थीटा. सो देअर फोर थीटा इक्वल टू हा टॅन या साइडला येऊन टॅन इनवर्स होणार, टॅन इनवर्स 5x. 5x च्या ठिकाणी मी टॅन थीटा पुट करत आहो तर हा टॅन या साइडला येऊन काय होणार? टॅन इनवर्स. सो थीटा इक्वल टू टॅन इनवर्स 5x. नाउ वाय एज इट इज, साइन इनवर्स एज इट इज 1 − 5x म्हणजे टॅन थीटा. 5x म्हणजे टॅन थीटा, तर 5x चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 + tan² θ. अगेन साइन इनवर्स एज इट इज, बट 1 − tan² θ अपॉन 1 + tan² θ हा कशाचा फॉर्म्युला आहे? तर cos 2θ चा फॉर्म्युला. तीनच फॉर्म्युले लिहून दिले मी तुम्हाला, cos 2θ, sin 2θ आणि tan 2θ. हा cos 2θ चा फॉर्म्युला आहे. मग या साइडला साइन इनवर्स आहे, या साइडला कॉस आहे, तर या कॉसला आपण साइन मध्ये कन्वर्ट करतो. आणि साइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जो अँगल असतो तो π/2 मधून मायनस करतो. सो वाय इक्वल टू साइन इनवर्स ऑफ हा जो कॉस आहे या ठिकाणी साइन लिहू आणि 2θ π/2 मधून मायनस करू. सो साइन π/2 − 2θ. जर मी साइन π − 2θ लिहिलं तर त्याच आन्सर cos 2θ येते. साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल. वाय इक्वल टू π/2 − 2θ. अगेन वाय एज इट इज, π/2 एज इट इज, −2 एज इट इज, इन टू थीटा म्हणजे काय आहे? आता टॅन इनवर्स ऑफ 5x ही व्हॅल्यू तिथे पुटअप करू. सो थीटाच्या ठिकाणी येणार टॅन इनवर्स ऑफ 5x. आता याला सॉल्व करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह विद्यार्थी मित्रांनो dy/dx. π/2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. साईन कोणती? मायनस. 2 कॉन्स्टंट आहे, 2 बाहेर जाणार.
इथे टैन इनवर्स ऑफ 5x आहे, फॉर्मुला लागण टैन इनवर्स एक्स चा, टैन इनवर्स एक्स असते 1 अप 1 प्लस x स्क्वायर, हा टैन इनवर्स एक्स चा फॉर्मुला आहे, बट इथे x म्हणजे x आहे का, नाही, तर x च्या ठिकाणी 5x आहे, फॉर्मुला तर टैन इनवर्स x चाच लागण ना, काय असतो टैन इनवर्स x, 1 अपॉन 1 प्लस x स्क्वायर, सो 1 अपॉन 1 प्लस x च्या ठिकाणी किती आहे 5x, तर 5x चा स्क्वायर, 1 अपॉन 1 प्लस x स्क्वायर, x च्या ठिकाणी 5x, तर इथं सुद्धा मी 5x लिहिलं, बट डेरिव्हेटिव्हच्या पहिल्या दिवसापासून आपण काय टीच करत आहोत, फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर आपण चेक करत असतो का जो फॉर्म्युला x साठी असतो तसं इथं x म्हणजे x आहे का, नाही, तर x च्या ठिकाणी 5x आहे, अगेन डेरिव्हेटिव्ह, सो डी बाय डी एक्स ऑफ 5x, dy बाय डी एक्स एज इट इज, झिरो तर काहीच कामाचा नाही, मायनस 2 इंटू 1 मायनस 2 अपॉन 1 प्लस 5 चा स्क्वेअर किती होणार 25, x चा स्क्वेअर x स्क्वेअर इंटू, बराबर, इंटू 5 काय आहे कॉन्स्टंट, तो 5 बाहेर येणार, राहला x, x चा डेरिव्हेटिव्ह 1, सो लास्ट स्टेप dy बाय डी एक्स मायनस 2 इंटू 5 मायनस 10, मायनस 2 इंटू 5 किती होणार मायनस 10 अपॉन 1 प्लस 25 एक्स स्क्वेअर, प्रॉब्लेम फिनिश, राईट डाऊन फास्ट, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9 रेस टू एक्स, लक्ष द्या, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9 रेस टू एक्स अपॉन 1 प्लस 9 रेस टू एक्स, वन मायनस 9 रेस टू एक्स अपॉन 1 प्लस 9 रेस टू एक्स, ओके, नाव सी हियर केअरफुली, प्रॉब्लेम कडे आता केअरफुली लक्ष द्या, सोल्युशन प्रॉब्लेमला आधी आपण वाय कन्सिडर करत असतो, वाय 9 रेस टू एक्स, मला टॅन स्क्वेअर थीटा ऍडजस्ट करायचा असतो, तर हा कोणत्या ना कोणत्या टर्मचा स्क्वेअर पाहिजे आधी आपल्याला, वाय ॲज इट इज, कॉस इनवर्स ॲज इट इज, 1 मायनस, यालाच मी 3 रेस टू एक्स चा स्क्वेअर लिहू शकतो, 3 चा स्क्वेअर किती होणार आहे 9च होणार आहे ना, एक्स जसा तसा म्हणजे आला 9 रेस टू एक्स, यालाच तुम्ही कसं लिहू शकता 3 एक्स इंटू 2 एक्स, मग 3 चा स्क्वेअर 9, एक्स जसा तसा, समजलं, तुम्ही 9 रेस टू एक्स ला 3 रेस टू एक्स चा काय लिहिला स्क्वेअर, सेम अपॉन मध्ये पण 1 प्लस 3 रेस टू एक्स चा स्क्वेअर, आता या 3 रेस टू एक्स ला टॅन थीटा कन्सिडर करू, पुट 3 रेस टू एक्स इक्वल टू टॅन थीटा, 3 रेस टू एक्स ला काय घेतलं मी टॅन थीटा, देअरफोर थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स, 3 रेस टू एक्स ची व्हॅल्यू मी टॅन थीटा घेतली, तर थीटा म्हणजेच काय होणार टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स, बराबर, नाउ वाय इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3 रेस टू एक्स म्हणजे टॅन थीटा, तर 3 रेस टू एक्स चा स्क्वेअर म्हणजे काय येणार टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, मी आधीच सांगितलं असे फक्त मी तीनच फॉर्म्युले लिहून दिले आहेत ज्यावर डिपेंड आपले प्रॉब्लेम चालू आहे, वाय ॲज इट इज, कॉस इनवर्स ॲज इट इज, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, काय येते कॉस 2 थीटा, कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल, वाय इक्वल टू राहिला 2 थीटा,
टू एज इट इज थीटा ची वैल्यू किती आहे टैन इनवर्स ऑफ थ्री रेस टू एक्स आता याचा डेरिवेटिव फाइंड आउट करू सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वाई चा डेरिवेटिव येणार डीवाय बाय डी एक्स टू कॉन्स्टंट बाहेर टैन इनवर्स एक्स च डेरिवेटिव का असते विद्यार्थी मित्रांनो वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर टैन इनवर्स एक्स डेरिवेटिव वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर तर इथे एक्स म्हणजे किती आहे रे थ्री रेस टू एक्स आहे तर काय येणार वन अपॉन वन प्लस थ्री रेस टू एक्स चा होल स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे ना एक्स म्हणजे थ्री रेस टू एक्स पुन्हा एक्सच्या ठिकाणी एक्स आहे का नाही सो डी बाय डी एक्स ऑफ थ्री रेस टू एक्स अगेन dy by dx 2 into 1 2 upon 1 plus 3 raised to x cha whole square manje 9 raised to x karan 3 cha square 9 honar into konta formula lagnar tithe a raised to x cha a raised to x kay aste a raised to x into log a ha apla a raised to x cha formula ahe तर इथे फक्त ए च्या ठिकाणी काय आहे थ्री तर काय होणार थ्री रेस टू एक्स इंटू लॉग थ्री प्रॉब्लेम फिनिश राइट डाउन दिस